सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी विभागीय चौकशी समितीच्या अहवालात गुन्हा सिद्ध झाला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास उशीर का, असा प्रश्न उपस्थित झाला असून याला जबाबदार उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी कारणीभूत ठरत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित झालाय। आयुष मंत्री प्रतापराव जाधव देखील मुख घेऊन गप्प का आहेत हाही प्रश्न उभा आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील तत्कालीन डॉक्टर नितीन विठ्ठल तडस जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या तयार करण्यात आलेल्या दोषारोपातील बाबींचं तपशीलवार विवरण पत्र हाती आलंय। डॉक्टर नितीन विठ्ठल तडस तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2020 ते 31 मे 2021 या कालावधीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा कार्यभार असताना कार्यालयीन रोखवहीमध्ये दैनंदिन जमा खर्चाचे नोंदी घेऊन महिनाअखेर त्याचा गोषवारा नोंदवून त्यावर आहरण आणि संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी केली किंवा नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी कार्यालय म्हणून डॉक्टर नितीन तडस यांची होती। तसेच बँक पासबुक आणि रोख नोंदवही यामध्ये ताळमेळ पडताळून पाहणं, त्यामध्ये काही तफावत होता कामा नये, तसेच आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्या खात्यामध्ये शिल्लक राहता कामा नये याबाबतची खातरजमा करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुख म्हणून नितीन तडस यांची होती। प्रमुख तसेच मॉड्युलर रोटी आणि लेबर रूम एकूण निविदा रक्कम 12,11,30,000 कार्यादेश निर्गमित करण्यात विहित शासन निर्णयान्वये 3% रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेणे आवश्यक असताना तशी कार्यवाही करण्यात आली नाही। तसेच निविदेतील अटी आणि शर्तीनुसार सदरचं काम 160 दिवसांमध्ये करणं आवश्यक असताना तशी कार्यवाही संबंधित नसल्याचं दिसून आलं। तसेच सदरील कामाचे पुरवठा पूर्व तपासणी PDI वा त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण केलं नाही आणि संबंधित संस्थेनं मॉड्युलर रोटी आणि लेबर रूम कार्यान्वित न करता केवळ साहित्याचा अर्धवट पुरवठा केल्यावर देयकाचे 80% रक्कम अदा करणं व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही। तसेच संबंधित वरादग्रस्त सोलापूरच्या संस्थेला पुरवठा आदेश देण्यापूर्वी जिल्हाधिकारी बुलढाणा यांची मंजुरी घेणं आवश्यक असताना तशी कारवाई डॉक्टर नितीन तडस यांनी केली नसल्यानं कर्तव्य परायणतेत कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नियम 3 उल्लंघन केलंय। शिवाय डॉक्टर नितीन तडस तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडे दिनांक 15 ऑक्टोबर 2020 ते 31 मे 2023 या कालावधीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा कार्यभार होता। जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील भ्रष्टाचाराबाबत विपरीत बातमी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती, त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असल्यानं नियंत्रित अधिकारी म्हणून डॉक्टर नितीन तडस तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नियम 3 उल्लंघन केले। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपये भ्रष्टाचारा प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस आणि नेहमी चर्चेत असलेले वादग्रस्त भांडरपाल प्रकाश बोते हल्ली मुक्का मकोला NL हेल्थ केअर कंपनी सोलापूर येथील कंत्राटदारासह इतर त्यांच्यावर विभागीय चौकशीत भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊनही आरोग्य प्रशासन कारवाई स्टार्टार का करत आहे? भ्रष्टाचारी प्रकाश बोते यांची भ्रष्टाचारातून कमावलेली चलाचल संपत्ती त्वरित सील करून त्याचे लिलाव करून आलेला पैसा शासन तिजोरी जमा करण्यात यावा आणि संबंधित NL हेल्थ केअर कंपनी सोलापूर कंत्राटदार यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कडक कारवाईस अर्थपूर्ण टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार आरोग्य विभाग आणि LCB प्रमुख यांच्याकडे तक्रारकर्त्यांनी केली असून या पूर्ण भ्रष्टाचाराचे पोलखोल आम्ही पुढील प्रत्येक सत्रात प्रकाशित प्रसारित करणार आहोत। अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24